आपण आता पोहोचलेलो आहोत केशवराज मंदिराच्या इथे. म्हणजे पाठीमागे तुम्ही बघू शकता केशवराज मंदिराकडे जाणारा आणि रस्ता आहे हा. तर आपण या साईडला बघू शकता हा इथून आतमध्ये हा रस्ता गेलाय केशवराज मंदिराकडे. तर मंडळी आपण आता आलेलो आहोत ब्रिजवरती. हाच ब्रिज जो आहे तो केशवराज मंदिराकडे जाताना रस्त्यामध्ये हा ब्रिज लागतो. केशवराज मंदिरामध्ये माझ्या तुम्ही पाठीमागे बघू शकता केशवराज मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. पांडवकालीन मंदिर आहे. मंडळी आपण आता आलेलो आहोत मंदिरामध्ये. मंदिराच्या समोरच जे हे गोमुखातून पाणी पडतोय हे पाणी एकदम पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या लाडक्या हक्काच्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी सौरव. तर मंडळी आज आपण जात आहोत एक 3 ते 4 ठिकाणी फिरणार आहोत. आज आपण पहिलं ठिकाण जे आहे ते आपले आसूचं केशवराज मंदिर आहे आणि तिथून मग आपण कड्यावरच्या गणपतीला जाणार आहोत आणि तिथून मग संध्याकाळचं आपल्या हर्णे बंदरावरची जी संध्याकाळची मच्छीमारी होते आणि जे मच्छीचा लिलाव होतो ते आपण एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपल्या मुरुडचा संध्याकाळ जिथे आपण सूर्यास्त बघणार आहोत आणि नंतरला मग मंडळी हे आपले एकूण 4 ब्लॉग येणार आहेत. तर Part 1, Part 2, Part 3 आणि Part 4 असे 4 येणार आहेत. जर मी एकदाच करणार होतो पण तुम्ही सुद्धा बोर व्हाल त्याच्यापुढे मी पार्टनुसार व्हिडिओ करणार आहे. तर मंडळी आपण आता निघूया. मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट आसूच. केशवराज मंदिराच्या इथे म्हणजे पाठीमागे तुम्ही बघू शकता केशवराज मंदिराकडे जाणारा आणि रस्ता आहे हा. तर आपण या साईडला बघू शकता हा इथून आतमध्ये हा रस्ता गेलाय केशवराज मंदिराकडे. तर चला मग आपण निघूया. तुम्ही बघू शकता आपण आता मंदिराकडे जाण्याच्या रस्त्याला आतमध्ये चाललेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता या साईडला मंदिराकडे जाणाऱ्या अशा पाट्या दिशादर्शक सुद्धा दाखवलेले आहेत. तर आपण आता निघूया मंदिराकडे. बघू शकता पूर्ण सुपारीचे झाड आहेत या साईडला. पूर्ण मोठीच्या मोठी बागच आहे सुपारींची. आजूबाजूला तुम्ही सगळीकडे बघू शकता सुंदर अशी बाग आहे आणि सर्व निसर्गरम्य असा परिसर आहे. आणि आपण ह्या निसर्गरम्य परिसरामध्येच बसलेलं आहे असं केशवराज मंदिर. आणि आपण आता केशवराज मंदिराकडे थोडं पुढे निघूया. तर मंडळी आपण आता आलेलो आहोत ब्रिजवरती. हाच ब्रिज जो आहे तो केशवराज मंदिराकडे जाताना रस्त्यामध्ये हा ब्रिज लागतो. तर मंडळी तुम्ही बघू शकता सुंदर असा ब्रिज आहे. जास्त काय मोठा ब्रिज नाही आहे, अरुंद ब्रिजच आहे. तर तुम्ही साईडला बघू शकता नदीमध्ये सुद्धा एकदम निळसर पाणी आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि आपण आता जात आहोत मंदिराच्या दिशेने. भरपूर अशा पायटंड्या चढून वरती आलो. अजून अर्ध्या पायटंड्या जसं बाकीच आहेत, अर्ध्या पायटंड्या आपण चढलोय. सर अजून थोडं बाकी आहे वरती. खूप दम लागलाय. इथं बसण्यासाठी सुद्धा जागा केलेली आहे. तर आपण थोडं वेळ इथं बसूया. खूप दम लागलाय. मंदिरामध्ये
नाही तुम्ही पाठीमागे बघू शकता, केशवराज मंदिर आहे, खूप सुंदर असं मंदिर आहे, पांडवकालीन मंदिर आहे। तर आपण आता आत्मी जाऊया आणि देवाचा आशीर्वाद घेऊया। आपण एक आलेलो मंदिरामध्ये, मंदिराच्या समोरच जे हे गोमुखातून पाणी पडत आहे, हे पाणी एकदम पिण्याचं पाणी आहे, तुम्ही पिऊ शकता। सुंदराचं पाणी आहे, पिण्याचं शुद्ध पाणी आहे एकदम, आणि तुम्ही बघू शकता 12 महिने पाणी चालू असतं। तुम्ही नमस्कार मंडळी, आपल्याला इथे काका मिळाले आहेत, तर आपण काकांकडून आपल्या मंदिराची थोडी माहिती घेऊया। मंदिर कधी बांधलेलं आहे व काय व ती माहिती आपण काकांकडून जाणून घेऊया। तर सर्वप्रथम काका, तुमचं नाव सांगा आपलं। मी शेखर रामचंद्र दापके। तर काका, हा मंदिर कधीच आहे म्हणजे ते बांधणी? हे मंदिर म्हणजे पांडवकालीन आहे, 5000 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे ते, आणि एका रात्रीत ते मंदिर बांधलेलं आहे केशवराजाचं, 5 पांडवांनी। हा, त्याच्यानंतर जे पाण्याचं नियोजन आहे, म्हणजे पाणी बिणी गोमुखातनं पडतं, ते आंबा आणि कोकम या दोन झाडांच्या मुळातनं तो उगम आहे। आणखीन ते पाणी ज्यावेळी करंगळी एवढं बारीक होतं, त्यावेळेला आम्ही समजतो की 4 दिवसात पावसाळ्याला सुरुवात होणार, म्हणजे आम्हाला हवामान खात्याची काही गरज नाही। बरोबर। तर मंडळी, काकांचं असं म्हणणं आहे की ते जे आपण मगाशी गोमुखातलं पाणी बघितलं, ते पाणी जेव्हा करंगळी इतकं बारकं होतं तेव्हा पाऊस 4 दिवसामध्ये पाऊस येतो असं त्यांचं म्हणणं आहे। तर काका, अजून काय मंदिराबद्दल थोडी अजून माहिती? म्हणजे हे आता हे देपोलकर कंपनी आहे, ते 3 पिढ्या त्या मंदिराची पूजा करतात। आणि तुमच्या स्टॉल बद्दल थोडी काय माहिती? स्टॉल म्हणजे मी 2-3 वर्षापूर्वी चालू केलाय, आपले घरचे कोकण प्रॉडक्ट सगळे आपण विकतो। या बागा बिगा दोन्ही साईडच्या आपल्या 1.25 एकर मध्ये। तर मंडळी, जे या साईडला तुम्ही आपण सुपारीच्या बागा बघितल्या, त्या सर्व सुपारीच्या बागा काकांच्याच आहेत, तर 1.25 एकर मध्ये जागा आहेत। तर धन्यवाद तुम्ही जी आम्हाला मोलाची माहिती दिली। हो, आपले सगळे इथले जे प्रॉडक्ट आहेत, काळी मिरी, जायफळ, लवंग, दालचिनी, तेजपत्ता, त्याच्यानंतर हे आंबा पोळी, फणस पोळी आहे, तुमचं कोकम सिरप, आवळा सिरप, असं सगळं आम्ही इथे घरीच बनवून विकतो। सर्व होममेड आहे, सगळं होममेड आहे, मिरचीचं लोणचं बिणचं सगळं आम्ही घरचंच बनवतो। ठीक आहे। तर मंडळी, तुम्ही जर कधी इकडे पुन्हा आलात, तुमचं जर येणं झालं, तर या काकांच्या इथल्या स्टॉलवरची वस्तू घ्यायला नक्की विसरू नका, आणि सर्व घरगुती बनवलेल्या वस्तू आहेत, शिवाय जेवण, नाश्ता, चहा, कॉफी सगळं मिळतं। तर यांची तर सर्व जेवणाची सोय सुद्धा आहे, तर जर आपल्यापैकी कोणी जर आलं तर इथे यांची ते जेवणाची सोय सुद्धा आहे, तुम्ही घेऊ शकता। धन्यवाद। मंडळी, मी आता व्हिडिओ इथेच थांबवतो, आपण भेटूया आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आपण जे सुरुवातीला बोलल्याप्रमाणे आपण आता जी आपण 3-4 ठिकाणी फिरणार आहोत, त्यातलं हे पहिलं ठिकाण केशवराज मंदिर। तर आपण आता दुसरी व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका, आपण असे एकूण 4 पार्ट बनवणार आहोत। तर हा पहिला पार्ट होता, दुसरा पार्ट, तिसरा पार्ट आणि चौथा पार्ट, ते सुद्धा बघायला विसरू नका। आणि दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पार्टची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तुम्ही प्लीज चेक करा आणि ते पार्ट सुद्धा बघा। तर मी इथे व्हिडिओ थांबवतो, धन्यवाद, आपण भेटू आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकन दाबायला नक्की विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।